राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सभेमध्ये काही वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचे पडसाद थेट ठाण्यामधून उमटताना पाहायला मिळत आहेत. राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांवरती निशाणा साधत त्यांच्यावरती टीका केलेली आहे. काकूंचं कुंकू पुसण्याची वाट अजित पवार बघत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंदजी परांजपे आहेत. सर, कसं पाहताय संपूर्ण या वक्तव्याकडे? कारण अजित पवारांनी एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलेली आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाडांचा हा स्थायी भाव आहे, धचं म करायचं, अर्थाचा अनर्थ लावायचा. आणि म्हणून आपण जे संपूर्ण भाषण माननीय अजितदादा पवारसाहेबांचं ऐकलं, तर त्या भाषणामध्ये ते असं म्हणाले आहेत की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भावनिक आव्हान केलं जाईल, ही माझी शेवटची निवडणूक, अशा प्रकारचं उमेदवार बोलतील. ह्या आव्हानाला बळी न पडता विकास करणाऱ्या माणसाच्या मागे तुम्ही उभे राहा, अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलं. आम्ही सर्व कार्यकर्ते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कायम करत असतो. आणि स्वतः पवारसाहेबांनी 2 मेच्या आपल्या भाषणामध्ये डिक्लेअर केलं होतं की राज्यसभेची माझे टेन्युअर 2026 संपल्यानंतर कुठलीही राजकीय निवडणूक मी लढणार नाही. त्यामुळे लोकसभेला जे कोण बारामतीमधनं उभं राहणार आहे हे फोन करून भावनिक आव्हान करत आहे की मी शेवटचं उभं राहतो, आणि म्हणून त्याला अनुसरून ते संपूर्ण भाषण होतं. पण डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना नेहमीची ही सवय आहे, धचं मा करायचं, खोटं बोल पण रेटून बोल. ते पुढे जाऊन हेही म्हणाले की माननीय अजितदादा पवारांना महाराष्ट्राच्या बाहेर कोण ओळखत नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं कृषी मंत्री म्हणून काम भारतामध्ये कोणी नाकारू शकत नाही, पण माननीय अजितदादा पवारसाहेबांनी आपल्या आयुष्याची 35 वर्ष ही महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित केली आहेत. अशी एकही विधानसभा नाही की जिथले कार्यकर्ते हे अजितदादांचे जुळलेले नाहीत. पण डॉक्टर जितेंद्र आव्हाडची ओळख ही केवळ कळवा मुंब्र्याचे आमदार म्हणून आहेत. ठाणे जिल्ह्यातली एकही आमदारकीची सीट हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड निवडून आणू शकत नाहीत. आणि 24 होणाऱ्या विधानसभेच्या वेळेला वेगळा निकाल कळव्या मुंब्र्याची जनता देखील देऊ शकते. त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड सातत्याने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर अक्राळ विक्राळ काहीतरी वक्तव्य करत असतात. म्हणजे माझा युवक सहकारी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी जे त्यांना नाव दिलं एका हिंदी अभिनेत्रीचं, त्याला अनुसरूनच त्यांची वक्तव्य आणि आचरण आजकाल असतं. सर, त्यांनी बोलता बोलता छगन भुजबळ यांच्यावरती देखील निशाणा साधलेला पाहायला मिळाला. छगन भुजबळ यांनी 26 नोव्हेंबरला आपण राजीनामा दिला असल्याचा एक गौप्यस्फोट एका भाषणामध्ये केला. आणि मात्र जितेंद्र आव्हाड असं म्हणतायत की जर तुम्हाला राजीनामाच द्यायचा होता तर राज्यपालांकडे द्यायला पाहिजे होता, तुम्ही अजित पवारांकडे का दिला? माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे. ज्या वेळेला त्यांच्यावर 354 विनयभंगाचा गुन्हा रिदा रशीद यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन इथे नोंदवला होता, त्यावेळेला अत्यंत उद्विग्न होऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा त्यांनी दिला होता. पण ते पत्र आजपर्यंत काही विधानसभेचे सभापती किंवा त्यावेळेला उपसभापती नरहरी जिरवळसाहेब होते त्यांच्यापर्यंत तो काही पोचला नाही. तो तत्कालीन प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या खिशातच राहिला. त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी फार काय कोणाला तत्वज्ञान नीतिमत्ता शिकवायला जाऊ नये. सर, एकंदरीत तुम्ही सुद्धा ठाणे लोकसभेचे माजी खासदार राहिलेला आहात. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये धुसफूस ही पाहायला मिळते. एकीकडे गणपत गायकवाड यांनी त्या ठिकाणचे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केलेला देखील प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आलबेल असं वाटत नाहीये का? कारण महायुती एकत्र जरी असली तरी सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये रोष हा पाहायला मिळतोय. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी जो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला हा अत्यंत निंदनीय आहे, त्याचा करावा एवढा निषेध कमीच आहे. पण माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना स्वतः पुढाकार घ्यावा लागेल आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, आमदार असतील, भाजपचे मंत्रिमंडळातील मंत्री असतील, आमदार असतील, राष्ट्रवादीचे आम्ही पदाधिकारी असू, यांना एकत्रितपणे कार्यांना पुढाकार घेऊन एकत्रितपणे बसवावं लागेल, चर्चा करावी लागेल,
तरच इथला तणाव आणि संघर्ष निवळेल. लवकरच लोकसभेच्या आचारसंहिता लागेल. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातनं तिन्ही खासदार हे महायुतीचं जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण पुढाकार घेऊन शिवसेनेचे खासदार असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, भाजपचे केंद्रीय मंत्री असतील, मंत्री असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी, या तिन्ही पक्षाच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन त्यांना बसावं लागेल. हा तणाव, हा संघर्ष तेव्हाच निवळेल. सर, एकंदरीत पाहायचं झालं तर अनेक वेळा हा भाजप आणि शिवसेनेचा वाद हा चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतोय. दिव्यातला देखील एक रोहिदास मुंडे जे भाजपचे पदाधिकारी आहेत ते उद्धव गटामध्ये सामील झालेले. हे जर असंच सुरू राहिलं तर महायुतीतील जे काही खालच्या लेवलचे म्हणजे खालचे जे पदाधिकारी आहेत ते दुसऱ्या पक्षाच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे. मी म्हणून सांगितलं ना की लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील, आचारसंहिता देखील लागेल, म्हणून हा महायुतीतला बेबनाव लवकरात लवकर कमी करण्यासाठी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनाच पुढाकार घेऊन हे सगळं कॉर्डिनेशन तिन्ही पक्षातलं योग्य सुनियोजित होतंय की नाही हे स्वतः बघावं लागेल. नक्कीच, जो काही ठाण्यामध्ये संघर्ष आहे, महायुतीतला संघर्ष आहे, हा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन याच्यामध्ये समन्वय साधला पाहिजे असं मत माजी खासदार आनंद परांजपे यांनी व्यक्त केलेलं आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.